आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जागतिक महिला दिनानिमित्त होपरी नगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होपरी नगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना आणि महिला बचत गट निर्मिती विविध वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला होपरी आणि परिसरातील महिलांनी आज चांगला प्रतिसाद दिला. आज सकाळी होपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन नगराध्यक्ष जयश्री काट आणि नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात आले आणि महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रारंभ झाला. होपरी शहरातील विविध महिला बचत गट आणि महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात वस्तूंच्या विक्रीतून हजारो रुपयांची उलाढाल झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा जयश्री काट, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, स्थायी समिती सभापती सुप्रिया पालकर, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता मधाळे, उपसभापती लक्ष्मी साळुंखे, नगरसेविका रेवती पाटील, ऋतुजा गोंधळी, सपना नलवडे, शीतल कांबळे, पक्षप्रदोत भरत लट्टे, नगरसेवक सुदर्शन खाडे, दौलत पाटील, संदीप वाईगडे यांच्यासह युवा नेते अमित काट आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी होपरीहून सुनील घुनके.